शरद पवारांसोबत परत जाणार का? घरवापसीच्या प्रश्नावर नो कमेंट्स म्हणत अजितदादांनी उत्तर देणं टाळलं. पवारांवरील टीकेबाबत भाजप हायकमांडसोबत चर्चा करू. पंतप्रधान मोदींनी केलेल्या भटकती आत्मा या वक्तव्यानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया. बारामतीमधून लढण्यास मला फार रस नाही, मी 7 ते 8 वेळा लढलो. विधानसभेमध्ये बारामतीच्या उमेदवारीबाबत अजित पवार यांच्याकडून स्पष्ट. अजितदादांनी बारामती सोडणं हाच त्यांचा पराभव. बारामती सोडून अजित पवार कर्जत जामखेड मतदारसंघ निवडतील, संजय राऊतांचा दावा. बारामतीत अजितदादांनी गुंडांचा वापर केला, ते माझ्या मतदारसंघातून लढले तरी मला भीती नाही, जनतेवर मला विश्वास. कर्जत जामखेडमधून दादांच्या उमेदवारीचे रोहित पवारांचे संकेत. बारामतीतून जय पवारांच्या उमेदवारीची कार्यकर्त्यांकडून मागणी होत असेल तर पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल. अजितदादांकडून पुत्र जय पवारांच्या उमेदवारीचे संकेत. पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये योग्यतेच्या आधारावर कुणाला तिकीट द्यायचं हे ठरवू, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. युगेंद्र पवार शरद पवार गटाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या चर्चा. बारामतीमधून जय पवार लढल्यास युगेंद्र विरुद्ध जय पवार असा सामना रंगण्याची शक्यता. माझ्या दौऱ्यावेळी सुप्रिया सुळे देखील तिथं असतील तर त्यांना भेटेन. रक्षाबंधनाला सुप्रिया सुळेंना भेटणार का या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर. लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. शासकीय सर्व्हर जॅम होऊ नये यासाठी सरकारचं महत्वाचं पाऊल. पहिल्या टप्प्यामध्ये काल 33 लाख महिलांना 999 कोटी रुपयांचं वाटप. लाडका शेतकरी झाला, लाडकी बहीण झाली, लाडका भाऊ झाला, आता तुम्ही लाडकं सरकार पण लक्षात ठेवा. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन. लाडकी बहीण नव्हे तर लाडकी पडदा योजना. सरकारनं काळ्या धंद्यावर पडदा टाकायला योजना आणली आहे, खासदार अमोल कोल्हेंची टीका. लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून सावत्र भावांचा प्रयत्न. थोडा घालणाऱ्यांना जोडा मारा, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. माहितीतले काही महाभाग योजनेतील पैसे परत घेण्याचं वक्तव्य करतात. पुणे मायचा लाल तुमच्या खात्यामध्ये आलेला पैसा परत घेऊ शकत नाही, अजित पवारांचा रवी राणा आणि महेश शिंदेंवर निशाणा. मलकापूरमधील आदर्शनगरच्या महिलांचं वस्तीतील बिअर बार विरोधात उपोषण. उपोषण सोडण्यासाठी पोलिसांचा दबाव होत असल्याचा आरोप. सरकार लाडक्या बहिणींचं ऐकणार की नाही, महिला संतापल्या. उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वामध्ये राज्यात विधानसभेचा प्रचार होणार. निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत ठरवलं जाणार, सूत्रांची माहिती. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना प्रचार प्रमुख केलं ही चांगली गोष्ट, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला. आमच्यासाठी उद्धव ठाकरेच मुख्य चेहरा, काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल तर त्यांनी जाहीर करावा, संजय राऊतांची प्रतिक्रिया. मराठ्यांना फक्त फडणवीसच टिकणारं आरक्षण देऊ शकता, आरक्षण हवं असेल तर जरांगेंनी फडणवीसांच्या गुडबुकमध्ये जावं, नितेश राणेंचं वक्तव्य. लातूरमध्ये ध्वजारोहणासाठी गेलेल्या जयंत पाटलांचा मराठा आंदोलकांकडून निषेध. निवेदन न घेतल्यानं आंदोलक आक्रमक, ओबीसीमधूनच आरक्षण देण्याची भूमिका घेण्याची मागणी. बांगलादेशात परिस्थिती सामान्य व्हावी अशी आशा. बांगलादेशातील हिंदू सुरक्षित राहावेत, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. तर बांगलादेशातील हिंदूंचं संरक्षण करा, मोहन भागवत यांचं आवाहन. देशात सेक्युलर सिव्हिल कोड असायला हवं, सिव्हिल कोडवर देशभरामध्ये चर्चा व्हावी, सिव्हिल कोडवर पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या भक्तांना टोलमाफी, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा. गेल्या वर्षी गणेश मंडळांना दिलेली परवानगी यंदाही कायम राहणार.